कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. महाराष्ट्र राज्य अधिवेशन 2019 बजेटमध्ये पाडळसरे धरणाला तुटपुंजी निधी देण्यात आला, त्यामुळे अंबरनेल तालुक्याच्या जनतेवर अन्याय झाला व निराशाही झाली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगितले होते की धरणाला निधी कमी पडू देणार नाही. तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जलक समिती यांचा मोर्चा निघाला, भ्रमणध्वनीद्वारे सांगितले की 2,300 कोटी रुपये निधी तत्काळ उपलब्ध करून देतो आणि धरणाचे काम पूर्ण देखील करू असे आश्वासन त्यांनी दिले होते. याचा प्रत्यय कालच्या अधिवेशनामध्ये आला. यांच्या घोषणा फॉल ठरल्या व जनतेचे धरण होईल अशा आशा मावळल्या. म्हणून या गोष्टीचा आम्हाला तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी रस्त्यावरती आंदोलन करण्यासाठी उतरावे लागेल व या शासनाला जनता येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. स्थानिक दोन्ही निष्क्रिय आमदारांचा निषेध करण्यासाठी व जलसंपदा मंत्री जाहीर निषेध करून पुतळा जाळला. तसेच पाडळसरे जहक्क समिती तिच्या उद्याच्या जेलभरो आंदोलनासाठी सहभागी होणार व पाठिंबा देखील देणार. सो तिलोत्तमा पाटील, शिवाजीराव दास, तालुका अध्यक्ष सचिन पाटील, विधान क्षेत्र प्रमुख भागवत पाटील, तर शहर अध्यक्ष मुक्तार खाटी, संजय पुनाजी, प्रवीण पाटील, निवृत्ती बागुल योजना पाटील, आशाताई चावरिया, अलका पवार, हिम्मत पाटील, तर शहर अध्यक्ष युवक बाळू पाटील, हर्षल पाटील, गौरव पाटील, गुलाब पिंजारी, अबिद मिस्तरी, सुभाष बापू, रणजित नाना, भैयासाहेब पाटील, निलेश देशमुख, अरुण पाटील, इम्रान खाटी, सुनील शिंपी, करतारसिंह राहुल गोत्राळ, नरेंद्र पाटील, संभाजी पाटील, गजेंद्र पाटील, संजय पाटील, श्याम पाटील, सनी गायकवाड आदी उपस्थित होते. प्रतिनिधी ईश्वर महाजन, कॉमन न्यूज मराठी, अंमल.